हेलो हेलो मंजिरी, आशीष बोलतोय. आशीष, तुझी हिम्मत तरी कशी झाली मला फोन करण्याची? तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. तुझ्यामुळे आधीच खूप गैरसमजांना सामोरं जायला लागतंय मला. आशीष, बस खूप झालं. मंजिरी, अगं असं काय बोलतेस तू? तुला काय वाटलं? त्रास काय फक्त तुलाच झालाय? तुझ्या बाप, तुझ्या वडिलांनी आयुष्यभरासाठी माझा पाय निकामी केला. आणि नाही, मी तक्रार नाही करत आहे. उलट काळजीपोटी मी तुला फोन केला, तुझी विचारपूस करण्यासाठी तुला फोन केला की जे काही झालं त्यानंतर तुझ्याशी बोलावं. हे बघ, मी प्रदर्शन नाही म्हणत या सगळ्याचं, पण जाऊ दे ना. मला काय म्हणायचंय हे तुला या आधीही कळलं नाही आणि आत्ताही कळत नाहीये. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्लीज मला भेट. काय वेळ लागलाय का तुला? नाही मंजिरी, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे, एक असा पुरावा आहे जो मला फक्त तुझ्या हातात द्यायचा. आणि ती गोष्ट, तो पुरावा जर सत्यजितच्या हातात पडला ना, तर त्याचा पूर्ण विश्वास बसेल की आपलं काहीतरी होतं. म्हणून एकदा तरी फक्त ती गोष्ट, तो पुरावा तुझ्या हातात सुपूर्त केलं ना, की मग मी मोकळा होईल. मग आयुष्यभर माझं तोंड बघू नकोस. मेला आशिष, मेला तुझ्यासाठी. पण मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आशिष. ऐक ना, एकदा काय म्हणत होता आशिष? प्रिया, प्रिया प्लीज, निदान तू तरी विश्वास ठेव. माझं त्याच्याशी काहीच नाही. मी मंजिरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे सांगतेस ते खरं आहे हेही मला माहितीये. हो ना, तुला वाटतंय ना मी खरं बोलते. चल मग आपण आता सगळ्यांना सांगू की हे सगळं खोटं. जरी मी हे सगळ्यांना सांगेन, अख्ख्या जगाला सांगेन, अख्खा जग तुझ्यावर विश्वासही ठेवेल. पण सत्यजितच काय? तो ऐकेल तुझं म्हणणं? मला काहीच कळत नाही. आता मी काय करू? निघेल, कुठला तरी मार्ग नक्की निघेल. मी आहे ना तुझ्या बरोबर. त्या खोटारड्या आशिषचा फोन कशाला आला होता? मला भेटायचं होतं त्याला, पण मी सांगून टाकलं. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये म्हणून. बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. काही गरज नाहीये त्याला भेटायची. पण त्याला कशाला भेटायचं होतं तुला? तो म्हटला की त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी यांच्या हाती लागली तर यांच्या संशयाला पुरावाच मिळेल. असं काय त्याच्याकडे मंजिरी? मला नाही माहिती. मंजिरी, मी एक सांगू, तू प्लीज त्याला भेटायला जा. ऐक ऐक माझं, त्याच्याकडे हा काय पुरावा आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून. नाहीतर ही सगळी परिस्थिती अजून बिघडायला वेळ नाही लागणार. ठीक आहे, मी यांच्याच बरोबर जाते. म्हणजे तुला वेळ लागलाय का? तू तो पुरावा घ्यायला
सत्यजीतला घेऊन जाशील बरोबर? अजिबात नाही, हवं तर एक काम करते, मी येते तुझ्या बरोबर, आपण दोघी मिळून जाऊ, तू अजिबात काळजी करू नकोस। त्याला फोन कर आणि विचार कुठे भेटायचं म्हणून। प्रिया प्रिया खरच खरच तुझा खूप आधार वाटतो मला, तू नसतीस तर मी मंजिरी, मी नेहमी तुझ्या बरोबर। चल फोन कर त्याला। झाला ना पोपट, मंजिरी भेटायला नाही बोलली। अरे ते तर माहीतच होत, मला माहितीच होत म्हणे। पक्या बरं, हे सगळं ना तुझ्या डोक्या बाहेरच आहे, त्यामुळे तुला नाही कळणार। हे आशा तुला कळणार नाही, ती प्रिया कधी कसा गेम टाकेल ना ते तुला कळणार नाही। पक्या कोण कोणाच्या खेळातलं प्यादय, कोण कोणाला खेळवतय हे अजून तुलाही कळलेलं नाहीये, तर त्या प्रियाला काय काय कळणार तिला? अरे पण आपलं टार्गेट प्रिया आहे ना। बरोबर बरोबर आहे तुझ, पण कसं असतं ना पक्या, फळ फळ त्यालाच मिळत जो ते फळ पडताना झाडाखाली उभा असतो, आणि मी ते फळ पडायची सोय करून झाडाखाली उभा आहे, फक्त जरा वाट बघ। ते सगळं खोट होत ना, ते सगळं स्वप्न होत, एक वाईट स्वप्न। हे खरंय, आपण आपण फार्म हाऊस वर घालवलेले क्षण ते खरे होते हो ना। तू तुझं माझ्यावर प्रेम आहे हे खरंय, तू तुम्हाला दिलेलं वचन खरंय हो ना मंजिरी, प्लीज सांग ना मंजिरी प्लीज। हो हेच खरंय सत्यजीत, काय एवढा विचार करताय, झोपा बरं शांत। मी डोकं चेपून देते तुमचं, सोडून नको जाऊ मला प्लीज। नाही जाणार, thank you।
सत्यजीत सत्यजीत काय झालं सत्यजीत तुला असं बघून त्रास होतो मला मग बघायला येऊ नकोस त्याचा फोन आला होता तिला भेटणार आहेत ते दोघं उद्या तू एकटीच येणार होतीस ना आपल्याला खासगी बोलायचं होत मग आता ही कोण काय आहे मी मंजिरीची मैत्रीण आहे मी तिच्या बरोबर इथे आली आहे कारण कुठल्याही वेगळ्या माणसावर माझा विश्वास नाही आहे आणि तिला पुन्हा अडचणीत टाकायचं नाही आहे मला म्हणजे मी तुला इथे बोलवून तुला काहीतरी करेल असं वाटलं तुला काल तुझ्या नवऱ्याने मला कुत्र्यासारखं तुडवलं तोंडातून एक शब्द सुद्धा तुझ्या विरुद्धच काढला नाही आणि तू माझ्याबद्दल हा असा विचार करतेस हे बघ आशिष या विषयावर चर्चा करायला नाही आले मी इथे तुला जो कुठला पुरावा द्यायचा आहे तो दे आणि प्लीज निघून जा इथून मंजिरी हे ती काय बोलली ते कळलं नाही तुला ठीक आहे पण मला असं अनोळख्या व्यक्ती समोर नाही बोलता येणार मला जे बोलायचंय जे द्यायचंय त्याबद्दल मी असं कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत पण मी इकडनं जाणार नाहीये मंजिरी कोण एकेकाळी आपण खूप जवळचे मित्र होतो आयुष्यात एका मिनिटासाठी का होईना तू कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवला असशीलच ना हा मग आजच काय आहे असं आणि जर विश्वास नव्हताच तर मग इथे आलीच कशाला त्यामुळे आता मला काही बोलता येणार नाही आणि काही देता येणार नाही ए जो पुरावा आहे तो आत्ताचा आत्ता दे नाहीतर प्रिया प्रिया तू तू जा बाहेर मी बोलते त्याच्याशी अग पण मंजिरी हा प्रिया प्लीज मी बोलीन त्याच्याशी तू काळजी नको करस बर मी आहे बाहेर मी काय
हॅलो मंजरी, मंजरी खरंच मला माहित नाही गं हे सगळं कसं घडलं. मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही की माझ्यामुळे तुला त्रास होईल, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या तुझ्या संसारात हे असे प्रॉब्लेम क्रिएट होतील. हे बघ आशिष, या विषयावर चर्चा करायला नाही आले मी इथे. मंजरी, मंजरी प्लीज, तू तू अशी रागावू नको, रागावू नकोस ना. तू मान्य आहे, मी तुझ्या बाबतीत चूक केली होती मान्य, पण फक्त एकदाच, शेवटची, आणि त्यानंतर मी तुझ्यापासून लांब निघून गेलो होतो. तरीही तुझ्या वडिलांनी माझा पाय आयुष्यभरासाठी निकामी केला, आणि एवढं करून ते थांबले नाही तर माझं पुण्यात राहणं सुद्धा मुश्किल करून ठेवलं होतं त्यांनी. कुत्र्यासारखे हाल केले होते ग त्यांनी माझे, माझ्या मागे पोलीस लावले होते त्यांनी. मंजिरी, जीव मोठीत घेऊन राहत होतो मी, काय करणार. त्यांच्या धाकापोटी मी पुणे सोडून इथे आलो कोल्हापुरात, तर नेमकी तू इथे कोल्हापुरात. आता याला मी माझं दुर्दैव म्हणणार नाही तर काय म्हणणार. हे बघ आशिष, हे सगळं ठीक आहे, पण ज्या गोष्टीसाठी तू मला इथे बोलवलं तो पुरावा कुठे? तो पुरावा हवाय मला आत्ताच्या आत्ता. आहे ना? आहे. त्यावरच तर जगतोय मी आजपर्यंत, पण आता हा मला तुला द्यायलाच हवा. मंजरी, मंजरी तुला आठवतंय तू मला एक पत्र लिहिलं होतंस? मी कुठलं पत्र? आशिष, हा याचा काय संबंध आहे? अरे कॉलेजमध्ये नाटकासाठी लिहिलेलं पत्र आहे ना हे, मग हा पुरावा कसा असू शकतो? आतापर्यंत तर मी विसरून गेलो होते की हे पत्र आहे नाहीये. मंजरी, महत्वाचं ते नाहीये, महत्वाचं हे की हे पत्र मला तुला द्यायचं होतं, कारण या पत्रामुळे आणखीन संकट नको ओढवायला तुझ्या आयुष्यात. तेव्हा आता हे पत्र मी तुझ्याकडे सोपवतो, तूच ठरव तुला काय करायचं ते. मी? मी काय करणार याच? तुला हे पत्र जाळायचं तर जाळ, फाडायचं तर फाड, मला काय त्याच? मी काय हॅलो सत्यजित पोहोचलाय, तयार राहा. सॉरी रॉंग नंबर. तू तू काळजी करू नकोस, तुझ्या तुझ्या नवऱ्याची सावलीही पडू देणार नाही मी तुझ्यावर. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तो पोहोचूच शकणार नाही.
मंजरिया ग हे पत्र आपल्या प्रेमाची निशाणी आहे आणि तू म्हणतोस हे जाळून टाकू असं कसं बोलू शकतेस तू मंजरी आशिष प्लीज हे काय बोलतोस तू बास झालं मंजरी बास झाला लपोछपीचा खेळ अगं आपलं नातं अख्ख्या जगासमोर आलंय आता आणि तुझ्या नवऱ्यालाही कळलंय तुला काय वाटलं तो तुला त्या घरात सुखाने राहू देईल नाही मंजरी मंजरी ऐक माझं आपण दोघं जाऊ निघून इथून आपण दोघांनी मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण करू कुठेही जाऊ कुठेही राहू कसेही जगू तू सोबत असशील ना माझ्या तर बस मी कष्ट करेन आणि असा पैसा कमवेल कारण आता आपण एकमेकांशिवाय सुखी नाही राहू शकत मंजरी ऐक माझं आशिष प्लीज अरे काय बोलतोस तू हे काय चाललंय सगळं मंजरी हे सगळं आपल्या प्रेमासाठी चाललं आपल्या प्रेमासाठी आपण एकमेकांना दिलेल्या वचनासाठी आपल्या सुखी आयुष्यासाठी बोलतोय मी हे मंजरी तू काळजी करू नकोस तुझ्या नवऱ्याची सावलीही पडू देणार नाही मी तुझ्यावर मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तो पोहोचूच शकणार नाही तो मुलगा आशिष होता आणि ती मुलगी मीच होते आमच्यात तसं काहीच नव्हतं कधीच